नमस्कार। इंडोनेशियाने जास्त पामतेल द्यावं अशी मागणी भारतानं केली आहे। तसंच 30% पामतेल वापर बायोडिझेलसाठी सक्तीचा करणारा निर्णय हा स्थगित करावा अशी विनंतीही इंडोनेशियाला केली आहे। भारतानं मागच्या वर्षात 85 लाख टन पामतेल आयात केलं होतं। यंदाही भारत जास्त पामतेलाची मागणी करतंय, पण नेमकं भारतावर ही वेळ का आली आहे? भारत पामतेलाचीच का मागणी करतंय? सोयाबीन किंवा सूर्यफूल तेल का आयात करत नाही आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओतून मिळणार आहे। पण त्याआधी आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर पेजला लाईक करायलाही विसरू नका। मागच्या वर्षी इंडोनेशिया आणि मलेशियात पामतेलाचं उत्पादन कमी झालं होतं, तर यंदा ब्राझील, अर्जेंटिना आणि पेरुग्वे या देशात सोयाबीन उत्पादन घटणार आहे। त्यामुळे खाद्यतेलाच्या दरात आधीच तेजी आली होती। मात्र आता रशिया आणि युक्रेन युद्धामुळे काळा समुद्र प्रदेशातल्या खाद्यतेल पुरवठाही विस्कळीत झालाय। विशेषतः सूर्यफूल तेल हे उपलब्ध नाहीये, त्यामुळे खाद्यतेलाचे दर आणखीन वाढलेत। यातही पामतेलानं नवीन विक्रम गाठलाय। युक्रेनमधून सूर्यफूल तेल निर्यात थांबली आहे, यामुळे बाजारातली मागणी पामतेलाकडे वळाली आहे। त्यामुळे पामतेलाच्या दरात तेजी आली आहे। सध्या पामतेल आत्तापर्यंतच्या विक्रमी दरापेक्षा 7% जास्त आहे। युद्धावर तोडगा निघत नाही तोपर्यंत पामतेलाचे दर आवाक्यात येण्याची शक्यता ही कमीच आहे। पुढच्या महिन्यात देशातल्या मोहरी तेलाचा पुरवठा वाढेल असं सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर असोसिएशनचे कार्यकारी संचालक भारत मेहता यांनी सांगितलंय। ते नेमकं काय म्हणतात ते पाहूयात। देशात पुढच्या महिन्यापासून मोहरी बाजारात येईल, तेलाचाही पुरवठा वाढेल, त्यामुळे घाबरण्याची गरज नाही आहे। येणाऱ्या काळात स्थानिक तेलबिया गाळप वेगानं सुरू होईल। यंदा मोहरीचं पीकही चांगलं आहे। खाद्यतेलाच्या दरवाढीचा फटका भारताला जास्त बसतोय, कारण भारताला गरजेच्या तब्बल 65% खाद्यतेल आयात करावं लागतंय। आयातीतही पामतेलाचा वाटा हा जवळपास 70%। इंडोनेशियानं नुकतंच 30% तेल देशातच विक्री ही सक्तीची केली आहे। इथे पाम बायोडिझेलसाठी वापरलं जातं। या निर्णयानंतर पामतेलाचे दर तब्बल 38% वाढलेत। सोबतच सोयाबीन तेलही 29% महाग झालंय। आता युद्धामुळे सूर्यफूल तेल टंचाई जाणवतीय। ही तूट भरून काढण्यासाठी भारतानं इंडोनेशियाकडे जास्त पामतेलाची मागणी केली आहे। मागच्या वर्षी देशात 85 लाख टन पामतेल आयात झालं होतं, त्यापैकी जवळपास 60% पामतेल इंडोनेशियातून आलं होतं। त्यामुळे भारतीय अधिकाऱ्यांनी इंडोनेशियासोबत चर्चा करून जास्त पामतेल देण्याची मागणी केली आहे। तसंच बायोडिझेलसाठी 30% वापराचा नियम शिथिल करण्यास सांगितलंय, कारण या नियमामुळे भारताला पामतेल टंचाई जाणवतीय। काही काळासाठी इंडोनेशिया हे मान्य करू शकतं असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। मागच्या वर्षी विमा आणि फ्रेटच्या खर्चासह पामतेल $1,089 प्रतिटनानं आयात होत होतं, मात्र सध्या मार्चच्या डिलिव्हरीसाठी $2,075 हे मोजावे लागतात। त्यामुळे भारतासाठी खाद्यतेल दराचा प्रश्न हा डोकेदुखी ठरतोय। भारत, अमेरिका, ब्राझील आणि अर्जेंटिनाकडून सोया तेल तसंच युरोपातून मोहरी तेल आयातीसाठी प्रयत्न करतात, मात्र या देशातच तेल कमी असल्यानं मर्यादा आहेतच। फक्त इंडोनेशियाच भारताला जास्त तेल देऊ शकतं असं खाद्यतेल उद्योगातल्या जाणकारांचं मत आहे। यासोबतच या व्हिडिओमध्ये ते सांगूया। तुम्हाला आजचा हा विषय कसा वाटलाय आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा, आणि अधिक अपडेट्ससाठी पाहत रहा ॲग्रोवन डिजिटल। ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या ॲग्रोवन.com वर।